मुहम्मद अली जगप्रसिद्ध मुष्टियोद्धा। मुष्टियुद्ध हा एक प्राचीन द्वंद्व युद्धाचा प्रकार आहे। रामायण महाभारतात वाली सुग्रीव हनुमान भीम जरासंध इत्यादीचे मुष्टियुद्ध झाले आहेत। इंग्रजीमध्ये हा खेळ बॉक्सिंग या नावाने प्रसिद्ध आहे। 20व्या शतकात मुहम्मद अली हा प्रसिद्ध मुष्टियोद्धा वयाच्या 18व्या वर्षी 1960 साली रोम शहराच्या ऑलिम्पिकमध्ये रजत पदक मिळवून जगात प्रसिद्धीच्या झोतात आला। 25 फेब्रुवारी 1965 साली सोनी लिटसन या जगतविख्यात मुष्टियोद्ध्याचा पराभव करून जगातला सर्वश्रेष्ठ मुष्टियोद्धा तो बनला। फ्रायोड पॅटरसन यालाही त्याने 22 नोव्हेंबर 1965 मध्ये पराभूत केले, ज्या फ्रॅशरशी झालेल्या मुष्टियुद्धात मात्र त्याला पराभव स्वीकारायला लागला। तरी 1974 साली जॉला पराभूत करून त्याने त्याचे उट्टे फेडले। मुहम्मद अलीचा जन्म 17 फेब्रुवारी 1942 साली झाला। तो निग्रो कुटुंबात जन्मला, पण बालपणापासूनच बळकट शरीरयष्टीची नैसर्गिक देणगी त्याला लाभली होती। लहानपणापासून तो मातीत वाढला, नंतर त्याने इस्लाम धर्म स्वीकारला व आफ्रिकन इस्लाम संघटनेत तो दाखल झाला। जागतिक चॅम्पियनशिप मिळवल्यामुळे तो स्वतःला सर्वश्रेष्ठ योद्धा मानू लागला। राजकीय आंदोलनात सहभागी झाला। त्याच्या जीवनातील लहान सहान घटना ही बातम्या बनू लागल्या। दैनिक वृत्तपत्रात तो झळकू लागला। त्याला जागतिक ख्याती प्राप्त झाली। 30 ऑक्टोबर 1974 साली व 15 सप्टेंबर 1975 साली त्याने जॉर्ज फोरमन आणि लिओन प्रिंक्स या युरोपियन मुष्टियोद्ध्यांचा पराजय केला। 1964 ते 1967 या काळात तो जागतिक चॅम्पियन होता, पण त्याने लष्करात भरती होण्याचे नाकारल्यामुळे त्याला लाल पट्टी लागली। आपली पत्नी व्हेरोनिका समवेत त्याने भारतालाही भेट दिली होती। अनेकदा त्याला पराजयही स्वीकारायला लागले, पण जगातील श्रीमंत माणसात त्याची गणना होऊ लागली, कारण तो 61 द्वंद्वयुद्धात अफाट संपत्तीचा धनी बनला होता। अमिताभ बच्चन समवेत द ग्रेटेस्ट या चित्रपटात काम करण्यासाठी निर्माते प्रकाश मेहरा यांनी त्याला विनंती केली, पण त्याने ती नाकारली। आजही त्याची लोकप्रियता कायम आहे। असा आहे मुहम्मद अली, जागतिक मुष्टियोद्धा। धन्यवाद।